नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं रवी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही आज सकाळी सकाळी चाललो आहे पन्नाल्या काजीला. इथून म्हणजे आम्ही आता वागव्यातून निघतो आहे, तर इथून जवळजवळ 34 किलोमीटर लांब आहे पन्नाल्या काजी. मी, माझा भाऊ, दोघे मनीष आणि रोहित, मी आता चाललो आहे फिरायला. इथून दापोली मार्गे पन्नाल्या काजीला जाणार. तिकडे लेण्या वगैरे आहेत, मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे. तर चला बघूया पन्नाल्या काजीच्या लेण्या कशा आहेत त्या, तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. एवढे वर्ष दापोलीमध्ये राहते पण कधी गेलो नाही बघायला. आज मुहूर्त आलं आहे तर जाऊन येतो आहे आम्ही. चला बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. गावचं वातावरण बघा, सकाळचं कसं एकदम थंड थंड गार आहे, एकदम धुकं पडल्यासारखं. सूर्योदय पण झालेला आहे, बस पण आलेले आहे. दापोली पण डाबर रोडला जायचं. फायनली आम्ही पोहोचलो आहे पन्नाल्या काजीला. तर बघूया पन्नाल्या काजीची केव्स कशी आहेत ते. खूप इतिहास आहे त्याच्या मागे. चला बघूया आपण. इकडे पॉईंट दिले आहेत, पाण्याची टाकी आहे, खांब टाकी आहे, मंदिराचे जुने अवशेष आहेत, झुलाई देवीचं मंदिर आहे, मंदिराजवळ पाण्याची टाकी, मंदिराजवळ पाण्याची टाकी आहेत, अजून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पण आहे, पिण्याच्या पाण्याची पण टाकी आहे, रचिव पायऱ्या आहेत, तटबंदी आहे, असे वेगवेगळे अवशेष आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. पन्नाल्या काजीची केव्ज ह्या साईडला आहे. एकदम जुना अवशेष आहे केवच. आवाज मस्त घुमतोय रे, एकदम जुना, एकदम जुना अवशेष आहे. कोरीव काम गेलंय, कोरीव काम झालंच आहे पण एकदम जुना असल्यामुळे. एकदम जुन्या काळातलं आहे त्याच्यामुळे कोरीव काम अजून एक व्यवस्थित दिसत नाही याच्यातून. एकदम जुन्या काळातलं कोरीव काम. हे दरवाजे आपण आता बाहेर चाललंय. फुडे पण आहेत अजून.
कशासाठी? आतमध्ये पण आहे? बुद्धांची मूर्ती आहे, एकदम जुना अवशेष आहे. आवाज पण घुमतोय, भारी रे. कोरीव काम. खूप जुना आहे. खोला खोला आहे तोट सर्व. काय झोपाय सध्या? बेड सारखं बनवलंय. आवाज मस्त घुमतोय. मगर कोरीव काम जास्त गेलं. पाहुलं वाटतं आलं. सर्व कोरवलेलं आहे पण गेलंय ते. एवढं बारीक बारीक काम करायचे ना त्या दिवशी. एकच दगड पण कला काय असेल बघ.
आवाज बोलतोय. ते कंटाळले इथे पण आहेत खूप केव्हा आपल्याला बघायला भेटतात इकडे. हे बघा म्हणजे एकदम लाईनच लागले असे पुढून स्टार्टिंगला जेव्हा तिथे आपण बाईक थांबवली तिथून पुढपर्यंत आहेत केव्हा. छोटे छोटे रूम आहे ते काढ फोटो. नक्षी काम बघा पहिल्या काळातलं. चप्पल घालून जाऊ नका. देवाच आहे पिंडा नक्की आहे.
अच्छे। तो आहे ना तो तसंच आपण आहे। म्हणून त्याला लॉक केलं वाटतं। पुलावर नदीची वीडियो काढ। गाडी आणतो पुलावर।